कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचे हे फोटो काही नवीन नाहीत, आणि या फोटोमध्ये त्यांच्यासोबत असणाऱ्या ईशा जहा या देखील अनेकांना माहीत असतीलच. मूळच्या बिहारच्या असणाऱ्या ईशा मुंबईत राहतात. पुण्यात त्यांचं माइंड ओशन नावाचं क्लिनिक आहे आणि त्या पुण्यातील प्रसिद्ध मनसोपचार तज्ज्ञ देखील आहेत. दरम्यान कित्येक महिन्यांपासून ईशा झा हर्षवर्धन जाधव यांच्यासोबत प्रत्येक राजकीय कार्यक्रमात बैठकीत दिसून आल्या. खास करून पुण्यात दुचाकी चालकाला मारहाण केल्याच्या प्रकरणानंतर ते दोघे सोबत दिसू लागले. परंतु त्यांच्या याच मैत्रिणीने हर्षवर्धन जाधव यांच्यावर मारहाणीचे आरोप केलेत. ईशा झा यांनी या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात त्यांनी हर्षवर्धन जाधव यांच्याकडून वारंवार संशय घेऊन छळ केल्याचा आणि केस पकडून मारहाण केल्याचे आरोप केलेत. हर्षवर्धन जाधवने मला एवढं मारलं, केस धरून केस ओढून मुक्का मार, मी दिले पोलीस कंप्लेंट, मला नाही माहित काय होणार, पण आता मी दमली आहे. माझ्यावर संशय करणे, माझं नाव प्रत्येकाशी जोडणे, घरात एक मुलगा होता त्याच्याशी माझं नाव जोडलं, स्वतः जे करतात स्वतः बाहेर काय काय घाण करतात, मला वाटत होत की बदलून जातील, आज एवढं मारहाण केली मला, बस जरा आता मी चालली कन्नड सोडून, आता कधीच नाही परतणार. या प्रकरणी कन्नड शहर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तरी नेहमी वादात असलेले हर्षवर्धन जाधव या प्रकरणामुळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडले. याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला जरूर कळवा आणि सकाळच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.